नमस्कार, आपण पाहत आहात उस्मानाबादचं निर्भीड, निपक्ष आणि सडेतोड चॅनल उस्मानाबाद लाईव्ह। उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा उशिरा पाऊस झाला होता। उन्हापुऱ्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी करून सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले होते। सोयाबीनची काढणी सुरू असताना परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती। यामुळे काढलेले सोयाबीन काळे पडले आहे तर काढणीला आलेल्या सोयाबीनला कोंब फुटले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे। जाणून घेऊयात शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत। काय एक तर साहेब, पेरणी लवकर झाली नाही, पाऊस उशिरा पडला, पुन्हा पेरणी झाली तर पुन्हा पावसाने ओढ दिली त्याला। हां, पावसाने ओढ दिली, पुन्हा एकदम करपल्यासारख्या पिकं झाली, कसले तरी पुन्हा पाऊस पडला, त्याच्यावर आळी पडली, पुन्हा फवारली। आता ह्या परतीच्या पावसाने तर काही सगळी नुकसानच झाली। सगळे बुडशेंगा उगवल्यात, सगळे काही सोयाबीन पाण्यात आहेत, काही जेवढे चिखलात काढता येत आले, गुडघेत काही चिखलात माणसाने काढले, ते वजेसुद्धा वाहता आले नाहीत लोकांना। हो, आता ह्याचं काय, आता ह्यांनी सरकारनेच भरपाई करून द्या पाहिजे। हो, काय हाताला काय म्हणजे ते किती भाव येईल तुम्हाला, काय आता भाव येणार आहे? ही आता 1700-1800 भाव जाणार आहे सोयाबीन। काय भाव काय सुरू आहे आता? भाव आहे 37-38। पावसाने इतकं नुकसान झालं, किती एकर मध्ये लावली तुम्ही? आम्ही वय 10 एकर मध्ये केली सगळी सोयाबीन। उत्पन्न काय निघा वाटतं? आता उत्पन्न काय ह्या वर्षी तर काय, गेल्या वर्षी सरकार अवरेज बी नाही ह्या वर्षी त्याला। हो, ह्या वर्षी निघाले त्या काय बेगला 8-9 कट्टे पडायला लागले, त्यातून ह्या पावसाने अशी नुकसान केली। मग त्या पावसाच्या नुकसानीमुळे ह्या वर्षी आता ह्याला तर काय, सगळे बुडशेंग उगवली, सगळे पडल्या वरचे शेंडे मोडून पडलेत, खाली ती उगवलेत, काय मधल्या शेंगाचा तेवढे उत्पन्न राहणार आहे? 5-6 कट्टे एका बॅगला। हो, काय खर्च निघेल की नाही? मग खर्च सुद्धा निघणार नाही ह्याचा। हो, ह्याला खुरपायला आणि ह्याला माणसं लावायला एका बाईला 250 रुपये हाजिरी झाली। हां, गडी जर लावायचा म्हणलं तर 350 रुपये हाजिरी त्याला, त्याच्यातून काय परवडणार आहे? ह्या पावसाने नेमकं काय नुकसान झालंय तुमच्या पिकाला? पावसाने म्हणजे सोयाबीन काळी पडून कचऱ्या जलमून आमच्या पिकाला काही पैसे मिळाले नाही, त्या काढणी खोडणीला अगर काय नाही, आमची नुकसान झाली। पुन्हा ह्याला भाव मिळत नाही, ह्याच्यामुळे आमची भलती नुकसान झाली। हो, उशिरा पाऊस पडला होता, तुम्ही सोयाबीन लावलं होतं? हो, तिथे मध्यंतरी पाऊस नव्हता, त्याच्यामुळे आता काढाय आलं ते पावसाने नुकसान केली। काहीच पीक आमचं ह्याच्यात नाही आणि ह्याला मार्केट बी राहत नाही, सगळं कचऱ्या झालं। तुम्ही लावायला जेवढे पैसे खर्च केले तेवढे निघतील काय? नाहीत निघत। हो, किती भाव चालू आहे आता सोयाबीनचा? आता कळमला 2500 नंतर घ्यायला लागलेत वोलकाचं। आता हे काय घेतील का काही? ही आता का काळं पडलंय घोगऱ्याचं इथं। हो, घोगऱ्याचं इथं कोणी घेणार नाही, कोणी घेणार नाही। हो, जनावरांसाठी हे जनावरालाच भरडून गाईला।